नमस्कार मित्रांनो मित्रो आपल्याला माहीतच आहे की सध्या कोरोना संकट आणि कोविड नाईन्टीन याच्यामुळे असलेल्या शाळा बंद आणि शिक्षकांना मिळणारा कमी कालावधी शिकविण्यासाठी यामुळे आपल्या शासनाने शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठी आपल्या अभ्यासक्रमातून जवळपास नववी आणि दहावीचा पंचवीस टक्के अभ्यासक्रम हा कमी करण्यात आलेला आहे मग कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमामध्ये आपण इयत्ता नववी गणित भाग दोनमधील कोणत्या स्रवसंचमध्ये कोणता प्रश्न हा वगळण्यात आलेला आहे कोणती कृती वगळण्यात आलेली आहे कोणती चरा चर्चा करूया किंवा प्रमेय वगळण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोणते प्रकरणे पूर्णतः वगळण्यात आलेले या ठिकाणी आपण याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत किंवा याची माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्यासाठीच आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रो चला तर आपण बघूया सराव सर्वसंच आपल्या पहिल्या प्रकरणापासून आपण सुरुवात करूया ठीक आहे मित्रांनो यानंतर आपण सुरुवात करूया आपल्याला माहिती आहे की इयत्ता नववी गणित भाग दोन मध्ये आपले पहिले प्रकरण असलेले भूमितीतील मूलभूत संबोध या ठिकाणी आपण पहिले प्रकरण या ठिकाणी बघूया मित्रांनो यामधील आपला सरावसंच दोन पॉईंट एक मधील आपण याचा आढावा घेऊया की कोणते प्रश्न वग झाले आपण बघतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मी ज्या ठिकाणी राईट केलेल्या खुना आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती प्रश्न या ठिकाणी वगळण्यात आले असं त्याचा अर्थ समजून घ्यायचा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो की सराव संच की एक पॉईंट एकमध्ये आपल्याला पहिल्या प्रश्नातील चौथा सॉरी सहावा सातवा आणि आठवा प्रश्न तसेच दुसऱ्या प्रश्नातील पाचवा आणि सात सहावा प्रश्न तसेच तिसऱ्या प्रश्नातील चौथा पाचवा आणि सहावा प्रश्न आणि मह मेन पाचवा प्रश्न या ठिकाणी आपल्याला वगळायला दिसतोय मित्रांनो त्यानंतर आपण बोलूया मित्रांनो पुढच्या सराव सरावसंची आपण जर एक पॉईंट दोनमध्ये बघितलं तर या ठिकाणी फक्त आपल्याला प्रश्न क्रमांक सहाव्यामधील तिसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला वगळायला दिसतो आहे मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता की सरावसंची एक पॉईंट दोनमध्ये सहाव्या प्रश्नातील तिसरा प्रश्न वगळण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण असंच पुढे जाऊया ठिकाणी मी राईट केलेल्या खुणा दिसतील तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न ते वगळलेले असेल त्याचा अर्थ समजून घ्यायचं मित्रांनो या ठिकाणी बघूया आपण संकिर्ण प्रश्न एक मध्ये दुसऱ्या प्रश्नातील तिसरा आणि चौथा प्रश्न तसेच तिसऱ्या प्रश्नातील पाचवा आणि सहावा प्रश्न वगळण्यात आलेला आहे त्याचबरोबर मेन सहावा प्रश्न आणि दहावा प्रश्न या संकीर्ण प्रश्नग्रहामध्ये वगळण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर बघूया आपण श्रेष्ठा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर समांतर रेषेमध्ये तर बघूया आपण कोणत्या दुसऱ्या प्रकरणामध्ये समांतरेषे या प्रकरणामध्ये कोणता अभ्यासक्रम वगळण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो त्यासाठी आपण पुढे बघूया मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की या ठिकाणी जर आपण बघितलं तर संकीर्ण प्रश्न संग्रह सॉरी सरावसंच दोन पॉईंट एकमध्ये आपला पाचवा प्रश्न पेज नंबर अठरावरती वगळायला दिसतोय मित्रांनो या ठिकाणी तर आपण पुढे बघूया मित्रांनो या ठिकाणी आपण जर पुढे बघत गेली त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की उपक्रमे पेज नंबर आपल्याला दि दिलेला या ठिकाणी एकवीस हे मंदिर उपक्रमे एक, एक आणि दोन दोन्ही या ठिकाणी वगळण्यात आलेले त्यानंतर सर्व संच दोन पॉईंट दोनमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणताही प्रश्न वगळण्यात आलेला नाही मात्र त्यापुढे जर आपण संकीर्ण प्रश्न संग्रह दोन बघितलं तर संकीर्ण संग्रहमध्ये देखील एकही प्रश्न वगळण्यात आलेला नाही म्हणजे जवळजवळ तुम्हाला प्र शंभर टक्के अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो काही प्रश्न दोन पॉईंट एकमधील काही अपवादात्मक प्रश्न वगळतात त्यानंतर आपण त्रिकोण या तिसऱ्या प्रकरणाचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण पेज नंबर पंचवीसवरची जी कृती पाहू की विचार करूया या ठिकाणी फक्त एकच ओळ या ठिकाणी आपल्याला वगळण्यात आलेली मित्रांनो बाकी बाह्य त्रिकोणाचे प्रमेय हे तुम्हाला अभ्यासासाठी आहे मात्र त्यामध्ये सोडवलेला तिसरा उदाहरण जे दिले सिद्ध करा जे प्रश्न दिला हा प्रश्न पूर्णतः या ठिकाणी सव्वीस पेज नंबरचा पेज हे पूर्ण वगळण्यात तर चौथा प्रश्न देखील या ठिकाणी सोडवला मधला वगळण्यात आलेला आहे मित्रांनो पण सरावसंच तीन पॉईंट एक मात्र हा तुम्हालासाठी पूर्णत दिलेला आहे त्यानंतर फक्त तीन पॉईंट एकमध्ये आपल्याला नववा प्रश्न हा मात्र मित्र वगळायला दिसतोय त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो तीस वरती आपल्याला कोणताही घटक वगळायला दिसत नाही त्यानंतर तीन पॉईंट दोन मध्ये देखील आपल्याला कोणताही घटक वगळायला नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीन पॉईंट दोनचा पूर्ण अभ्यास केल्याच्या नंतर पेज तेतीस वरती समोध त्रिकोणाचे प्रमेय आणि उपप्रमेय असे म्हणजेच व्यत्यास या ठिकाणी दोन्ही आपल्याला वगळलेले दिसतात त्यानंतर उपप्रमेय चला विचार करूया या ठिकाणी आपल्याला वगळलेले आहे मित्रांनो समोर त्रिकोणावरती कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार नाही किंवा ते देखील परीक्षेला विचारले जाणार नाही मात्र तीस साठ नव्वद आणि पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचे प्रमेय मात्र प्रमे तुम्हाला परीक्षेला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण त्याच्या जर पेज नंबर आपण सॉरी सरावसंच आपण जर तीन पॉईंट तीनमध्ये बघितलं तर तुम्हाला सर्व या ठिकाणी पूर्ण सरावसंचचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर आपण पेज नंबर एक्केचाळीसच्या पुढे जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की तुम्हाला सरावसंच तीन पॉईंट चारमध्ये दे देखील कोणताही प्रश्न वगळण्यात आलेला नाही त्यानंतर आपण मित्रांनो पुढील प्रकरणाकडे वळूया त्रिकोणाची समरुपतेमध्ये या ठिकाणी आपल्याला तीन पॉईंट पाचमधील कोणताही प्रश्न वगळलेला नाही परंतु स पेज नंबर अठ्ठेचाळीसवरती ज जरा विचार करूया जरा आठवूया हे पूर्ण खाली दिलेले आपले उपक्रम या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर जर आपण बघितलं संकीर्ण प्रश्न संग्रह तीन तर संकीर्ण प्रश्न संग्रह तीनमध्ये आपल्याला या ठिकाणी कोणताही प्रश्न वगळलेला दिसत नाही मित्रांनो सर्व घटकाचा अभ्यास करणं हे अनिवार्य आहे त्यानंतर मित्रांनो आपण बोलूया तिसऱ्या प्रकरणाकडे त्रिकोण रचना त्रिकोण रचनेमध्ये बघूया मित्रांनो आपल्याला कोणत्या घटकाचा अभ्यास किती प्रमाणामध्ये करायचा आहे सरावसंच चार पॉईंट एकमध्ये फक्त चौथा प्रश्न वगळण्यात आलेला आहे त्यानंतर सरावसंच चार पॉईंट दोनमध्ये मात्र कोणताही प्रश्न वगळण्यात आलेला नाही त्यानंतर सरावसंच चार पॉईंट तीनमध्ये देखील कोणताही प्रश्न वगळण्यात आला नाही परंतु संकीर्ण प्रश्नसंग्रह चारमध्ये आपल्याला फक्त एकच तिसरा प्रश्न हा वगण्यात आलेला दिसतोय त्यानंतरच आपण जर बघितलं पाचवे प्रकरण तर पाचव्या प्रकरणामध्ये आपल्याला बघत असताना आपण त्याच्यामधील सर्वसंचेचा विचार करू या ठिकाणी जर तुम्ही पेज नंबर वरती बघितलं तर कृती फक्त एक यामध्ये असलेल्या दोन रेषाच फक्त आपल्या दोन ओळीच वगळण्यात आलेल्या आहेत खूप कमी अभ्यास या ठिकाणी आपल्याला वगळायला दिसतोय मित्रांनो याचं पुढे तुम्हाला मी सांगतो याचं कारण काय आहे बघा सर्वसंच पाच पॉईंट एकमधील आपला सातवा प्रश्न या ठिकाणी वगळलेला दिसतो मित्रांनो बाकी उर्वरित प्रश्नाचा सगळ्या पद्धतीने करून मात्र प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी यायची आहेत मित्रांनो त्यानंतर आपण पुढे बघूया सर्व संख्ये पाच पॉईंट दोनमध्ये मध्ये आपल्याला प्रश्न तीन आणि प्रश्न पाच हे दोन प्रश्न या ठिकाणी वगळलेले दिसतात त्यानंतर आपण पुढील प्रमेयाचा सिद्धांत सिद्धांत तुम्ही लिहा असं आपल्या या ठिकाणी सिद्धांत लिहा हे मात्र वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आपण पुढे बघूया मित्रांनो सर्वसंच पाच पॉईंट तीनमध्ये मात्र आपलं काही वगळायला दिसत नाही त्यानंतर आपण सोडवले उदाहरणं मात्र जशाच तशी तुम्हाला सोडवायचे आहेत पाच पॉईंट चार देखील तुम्हाला जशाच तसा अभ्यास करायचा आहे मित्रांनो यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही त्यानंतर पाच पॉईंट पाच कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला तसेच संकीर्ण प्रश्न संग्रह देखील पाचवा आपल्याला पूर्ण सोडवायचा आहे मात्र पेज नंबर पंच्याहत्तरवर दिली कृती आणि अधिक माहिती या ठिकाणी दोन्ही आपल्याला वगळण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर आपण पुढे बघूया वर्तुळ वर्तुळ प्रकरणामध्ये कोणते घटक वगळलेले आपण याचा अभ्यास करू या ठिकाणी बघूया मित्रांनो आपण सरावसंच सहा पॉईंट एकमधील सहावा प्रश्न हा या ठिकाणी आपल्याला वगळलेला दिसतोय त्यानंतर पुढे आपण प्रमेय दिलेला आपल्या एका ठिकाणी एकाच उळतो ते केंद्रबिंदू समान अंतरावर असणाऱ्या जेव्हा एकरूप असतात या ठिकाणी हे प्रमेय मात्र वगळण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित असलेला प्र प्रश्न सरावसंच सहा पॉईंट दोनमधील तिसरा प्रश्न देखील वगळण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढे या की आता इयत्ता नवीचा अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे मित्रांनो सर्वसंच तीन पॉईंट सहा सॉरी सहा पॉईंट तीनमध्ये कोणताही प्रश्न वगळण्यात आलेला नाही मात्र संकीर्ण प्रश्न संग्रह सहामध्ये आपल्याला फक्त दुसरा प्रश्न वगळलेला दिसतोय म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सहाव्या प्रश्नामध्ये जवळपास पूर्णच अभ्यास करायचा आहे पुढे बघूया निर्देश भूमी भुमित, निर्देश भूमितीमध्ये बघूया आपण सर्वसंच सात पॉईंट एकमध्ये आपल्याला कोणता घटक वगळायला दिसतो तो बघा संच या ठिकाणी पेज नंबर ब्याण्णववरती जी कृती दिली आपल्याला ही कृती पूर्णतः वगळण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर सरावसंच सात पॉईंट एकमध्ये कुठलाही प्रश्न वगळण्यात आलेला नाही पण चौऱ्याण्णव पेज नंबरवरती चला चर्चा करूया हा घटक या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पे पेज पंच्याण्णववरती चला चर्चा करूया हा घटक वगळण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण पुढे बघूया सराव संच दोन मध्ये कुठलाही प्रश्न आपल्याला ठिकाणी वगळलेला नाही म्हणजेच एकूण जवळपास आपला फक्त एक प्रश्न सोडला आणि चला चर्चा करूया जर दोन घटक सोडून निर्देश भूमितीमध्ये कुठलाही प्रश्न या ठिकाणी वगळलेला नाही त्यानंतर बघूया आपण त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये आपल्याला कोणते घटक वगळलेले दिसतात त्रिकोणमिती हे खूप महत्त्वाचं प्रकरण मित्र किंवा या दहावीच्या दृष्टिकोनातून या प्रकरणा अभ्यास करणं हा खूप गरजेचं आहे म्हणून बघूया फक्त अधिक माहितीचा जो कॉलम दिलेला आहे हा अधिक माहितीचा कॉलम या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे मित्रांनो परंतु तुम्ही त्याचा अभ्यास कारण याचा अभ्यास जर केला तर आपण इयत्ता दहावीमध्ये असणारं गणित तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो ती आपल्याला आठ पॉईंट दोनमध्ये असणारा पहिला प्रश्नातील जे कॉलम दिलेले आहेत मी राईट केलेले पाचवा आठवा नववा आणि दहावा कॉलम या ठिकाणी फक्त एवढे तीनच कॉलम वगळण्यात आलेले बाकी संपूर्ण अभ्यास आपल्याला या ठिकाणी जशास तसा दिलेला आहे आणि मित्रांनो आता वरती जो अभ्यास आपल्याला खूप कमी ठिकाणी वगळायला दिसतो याचं कारण असं आहे कारण नववा जो प्रकरण दिलं आपलं नववं प्रकरण पृष्ठफळ व घनफळ हे प्रकरण पूर्णतः वगळण्यात आलेलं असल्यामुळे या ठिकाणी वरती आपल्याला जास्त प्रश्न वगळलेले दिसत नाहीत म्हणून मित्रांनो तुम्हाला बाकी जर नववे प्रकरण सोडले तर एकूणच सर्व घटकांचा आहे वरती